हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. मी श्रुती पोरवाल, म्हणजेच तुमची होस्ट, आणि वेलकम टू दुआ क्रिएट्स. तर मित्रांनो, आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे, कारण आज आपल्याबरोबर प्रख्यात हार्मोनियम वादक श्री मिलिंद कुलकर्णी, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे मिलिंद दादा, आज आपल्याबरोबर गप्पा मारणार आहेत. मिलिंद दादा, नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा. इट्स माय ओनर टू होस्ट यू टुडे. दादा, बिफोर वी स्टार्ट, आय जस्ट वॉन्ट टू लेट यू नो दॅट मी जेव्हा ललितमध्ये ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा आमचा ओरिएंटेशन क्लास झाला होता. अच्छा. आणि त्या ओरिएंटेशनमध्ये आमचं पहिलं ओरिएंटेशन हे तुम्ही घेतलं होतं. वाव. अच्छा, मला आत्ता आठवत आहे की 2017 20 मध्ये आम्ही, सॉरी, अच्छा 20 मध्ये घेतलं, कारण मला असं वाटलं त्याच्या आधी एकदा ओरिएंटेशनला मी गेलो होतो. अच्छा. सो तुमचं 20 मध्ये झालं होतं. 20 मध्ये ऑनलाईन झालं होतं. अच्छा. तेव्हा आम्ही घरूनच केलेलं. तेव्हा आणि दादा, आत्ता मी पास आउट झाली आहे ललितमधनं, ग्रॅज्युएशन झालं आहे, आणि त्या लगेच आठवड्याभरानंतर आय एम होस्टिंग इट. सच अ बिग डील फॉर मी. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम दादा. येस दादा, शुड वी स्टार्ट? येस दादा, प्लीज आमच्या ऑडियन्सला आणि आमच्या व्ह्युअर्सला सांगा की तुमच्या आयुष्यात संगीत कसं आलं. लहान असताना मी 5 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या बाबांनी मला, आईबाबांनी तबला शिकवण्यासाठी माझ्या पहिल्या गुरूंकडे, पंडित वसंतराव गुरव, त्यांच्याकडे त्यांनी मला घातलं आणि 2-3 महिने शिकलो मी तबला. पण 5 वर्ष असल्या, वय 5 होतं, त्याच्यामुळे उंची माझी आणि तबल्याची पॅरलल असायची. सो माझा हात असं वरती असायचा आणि मग ते बाकीचे बॅचमधले सगळे हसायचे माझ्याकडे बघून. सो मी कम्फर्टेबल नव्हतो, मी रडायचो. सो बाबांनी सांगितलं की ही इज नॉट कम्फर्टेबल देअर. माझ्या गुरुजींना सांगितलं तर ते म्हणाले की तुम्ही त्याला अजून 2 वर्षांनी माझ्याकडे घेऊन या. म्हणजे 7-8 वर्षाचा झाला की मग आपण परत सुरू करूयात. मग 2 वर्षांनी मला बाबा त्यांच्याकडे परत घेऊन गेले. तर मग तेव्हा त्यांनी माझ्या हातामध्ये हार्मोनियम दिली. सो ॲक्च्युली संगीत कशाला म्हणण्यापेक्षा माझ्या आईवडिलांनी मला संगीताची ओळख करून दिली, कारण त्यांनी जर इनिशिएटिव्ह घेतलं नसतं आणि मला 5व्या वर्षी जर किंवा 7व्या वर्षी माझ्या गुरुजींकडे पाठवलं नसतं तर संगीताची माझी कधीच ओळख झाली नसती. सो असं माझं संगीतामध्ये मी आलो. दादा, घरीच तुमच्या संगीत कोणी शिकतं का? नाही शिकत, पण माझ्या वडिलांना खूप संगीताची पहिल्यापासून आवड होती आणि पंडित भीमसेन जोशींचं गाणं म्हणजे ते दैवतच, सगळ्यांचंच दैवत आहे ते. सो बाबांना खूप त्यांचं गाणं आवडायचं. त्यांचं गाणं जेव्हा असेल आसपास असायचं तेव्हा ते चालत जाऊन परिस्थिती नव्हती त्यांची, पण मग पायी जायचे, त्यांचे कॉन्सर्ट्स अटेंड करायचे आणि असं त्यांची एक पॅशन होती आणि त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे शिकताना आलं. त्यामुळे म्हणाले की मग, म्हणजे त्यांची इच्छा होती की मी काहीतरी त्याच्यामध्ये करावं, म्हणून त्यांनी मग मला त्यांनी त्याच्यात प्रमोट केलं. आईचा पण माझा आवाज चांगला आहे त्यामुळं ती काही गाणं शिकली नाही, पण तिचा आवाज आहे चांगला, ती थोडं गाते. पण दोघांनी पण मला प्रमोट केलं त्यामुळं असं घरी कोणी असं माझ्या नाही आहे बेसिकली की म्युझिकमध्ये असं कोणी नाही आहे. दादा, मग तुम्ही 12वीनंतर मग ग्रॅज्युएशन कशात केलं? जे वेगळं काही केलं की मग हार्मोनियम? मी हार्मोनियममध्येच केलं, कारण ठरलेलं होतं माझं अगदी लहानपणापासून मी संगीतातच करणार हे माहिती होतं, कारण शाळेत पण गॅदरिंगमध्ये किंवा पहिल्यापासून ते प्रमोशन मिळत होतं, प्रमोट करत होते सगळे. आणि लहानपणी प्रोग्रॅम खूप व्हायचे, कारण काय छोट्या शहरामध्ये ना लहान मुलं किंवा लहान मुली काही समजा गात असतील किंवा त्यांच्या जर स्पार्क असेल तर त्यांचं खूप कौतुक होतं. आणि खूप अशा वेळेला प्रोग्रॅमला बोलवलं जातं, त्यांचं कौतुक करायचं तिथे. सो तेच वातावरण माझ्याकडे होतं आणि घरी आईबाबा पण खूप सगळीकडे घेऊन जायचे, कटाक्षाने मला प्रोग्रॅमला ऐकवायला, कोणी कलाकार आले तर त्यांचे प्रोग्रॅम ऐकवायचे, कलाकारांना घरी घेऊन यायचे.
सो असं सगळं एन्व्हायरमेंट घरी होतं माझ्या, की त्यामुळं मला पहिल्यापासून ते सर्कल मला त्यांनी दाखवलं की त्यांच्या चर्चेतून मग काही गोष्टी काय लहान वयात तसं काही कळत नसतं आपल्याला, पण निदान कानावरती पडून किंवा मग प्रोग्रॅमला घेऊन जायचं मला. आणि मला आवडायचं कारण मला तबला मला खूप अजूनही खूप आवडतो, आणि तेव्हाही मला तबला खूप आवडायचा, म्हणजे खूप कित्येक प्रोग्रॅममध्ये मी तबला जास्त ऐकायचो. म्हणजे गाणं सुरू असेल किंवा काही इन्स्ट्रुमेंटल सुरू असेल, पण माझं लक्ष तबल्याकडे असायचं. सो मला तबला लहानपणापासून खूप आवडायचा, त्यामुळे लहानपणापासूनच या गोष्टी चांगली मिळत होत्या मला. शाळेमध्ये पण खूप प्रमोट मला करायचे तिथले सर. एक आणि कसं असतं, तुमच्या शाळेचा विद्यार्थी असा कोणी असेल त्याच्यात जर कला असेल तर तो अभ्यासात थोडा सोसू असला तरी चालतं, की जसा मी पण होतो. पण पण कलेच्या जोरावरती मला थोडं त्याचा सॉफ्ट कॉर्नर मिळायचा, आणि मग गॅदरिंगमध्ये मला गायला सांगायचे, मग गोकुळाष्टमीचा प्रोग्राम असायचा तिथे गायचो आम्ही स्पर्धेमध्ये सगळीकडे. आणि मग काही वेळेस अशी मुलं ओळखायची शाळेमध्ये, किंवा मग ते ओळखल्यावरती पण असं असं अरे मुलं ओळखतात वगैरे असं, हां असं म्हणजे लहानपणीच असताना सगळं. पण मग अशा सगळ्याच्यामध्ये मग आपण त्याच्यातच राहतो, आणि आपल्याला ते आवडतं की अरे प्रोग्रॅम होत आहेत, लोक आपलं कौतुक करत आहेत, म्हणजे त्याचं गर्व असं नाही, पण एक लहान वयातलं ते एक असतं ना की. पण मग घरी पण सांगायचं की तसं पण सांगायचं की तुझं बाहेर जरी कौतुक होत असलं तरी तुला काही येत नाही आहे, किंवा तू हे सगळं ठीक आहे आत्तापर्यंत, पण तुला खूप पुढे जायचं आहे हे सगळं तू, कारण गिफ्टेड एलिमेंट माझ्याकडे थोडासा होता. म्हणजे हार्मोनियम शिकताना आधी माझ्या पहिल्या गुरूंनी पण मला वेगळी खोली दिली होती, हां म्हणजे टिपिकल बॅचमध्ये शिकवलं नाही मला, वेगळ्या एका खोलीमध्ये ते मला शिकवायचे. किंवा युजली टिपिकल जे वहीत बघून शिकवलं जातं काही क्लासेसमध्ये, कारण सगळ्यांना शिकवायचं म्हटल्यावरती ते एकच शिकवलं जातं, आणि ते साहजिकच आहे, ऑब्वियस आहे, पण मला ते त्यांच्या मनातलं शिकवायचं, म्हणजे त्यांनी मला वही घेऊन कधी त्यांनी शिकवलं नाही. सो मला स्पेशल ट्रीटमेंट देऊन, म्हणजे जरी मी मराठी सरांच्याकडे गुरुकुल पद्धतीने राहिलो असलो तरी त्यांच्याकडे पण मी गुरुकुल पद्धतीनेच राहिल्यासारखं मी असायचो, कारण त्यांनी पण मला अगदी खूप काय म्हणतो खूप जवळचा विद्यार्थी म्हणून ते माझ्याकडे बघायचे. गुरुसरांची बायको त्यांना इन्नी म्हणायचो आम्ही, त्या पण माझ्यावरती अगदी आजीसारखं प्रेम करायचे, की जेवण करण कारण क्लास करून मी शाळेत जायचो तिथूनच. आणि माझी तब्येत सुरुवातीला खूप वीक असायची, बारीक होतो मी खूप, तर मग जेवायचं मग डबा घेऊन जायचो मी, मग आमच्यासमोर डबा खा, मग जेवण करून क्लास करून मग डबा खाऊन मग मी शाळेत जायचो. मग ते सगळं असं खूप मला माझ्या देवाची इतकी कृपा आहे की मला ते वातावरण तसं मिळालं, मला गुरु पण सगळे तसे मिळाले, माझे पालक मला असे मिळाले, त्यामुळं आणि लोकंही चांगली आणि चांगली. कसं होतं छोट्या शहरांमध्ये कमर्शियल ॲप्रोच खूप नसतो, त्यामुळं जे काय ते खूप प्रेमाने फार मनापासून केलं जातं, त्यामुळे तिथल्या लोकांनी प्रेम पण मनापासून केलं, कुठलाही कधी कमर्शियल अस्पेक्ट नव्हता. तर माझ्यासोबत जे काही तबला वाजवायचे किंवा आमचा जो ग्रुप असायचा त्याच्यात सगळे तबलावाले काका पण म्हणजे असे काकाच म्हणजे आमच्यासाठी ते, त्यामुळे ते पण तितक्याच प्रेमाने आमच्यासोबत कुठेही तबला वाजवायला यायचे. म्हणजे ते सिनियर जरी असले तरी कधी अशी डिमांड करायचे किंवा असं काय नाही, तो आमचं एक इट्स लाईक फॅमिली. सो ते सर्कल फार महत्त्वाचं असतं तुम्ही ग्रूम होण्यासाठी. तुम्हाला एकदम समुद्रात पोहायला टाकलं तर कसं होईल, पण तुम्हाला जर प्रॉपर विहिरीत किंवा प्रॉपर नदीत पोहायला जर तुम्ही शिकलात आणि ते जर एन्व्हायरमेंट तुम्हाला चांगलं मिळालं तर मग ते स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे जाता ना एकदम. त्यामुळे मला लहानपणी ते खूप चांगलं सर्कल मिळालं, ग्रूमिंग खूप चांगलं होतं, शाळेतून पण होतं, त्यामुळं मला त्याचा बेनिफिट झाला ऑफकोर्स. दादा तुम्ही सांगलीतून पुण्यात आलात आणि मग इथे मराठी सरांकडे गुरु शिष्य परंपरेत शिकलात, सो तो एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? तो एक्सपिरियन्स शब्दात कसा व्यक्त करायचा बेसिकली, कारण
सहा वर्ष होतो सरांच्याकडे मी, 5-6 वर्ष सरांच्याकडे राहिलो, मराठे सरांच्याकडे. म्हणजे त्यांच्या घरी राहिला तुम्ही? विद्यालयात. विद्यालय म्हणजे त्यांचं घरच. घरच ॲक्च्युली. आणि घरी पण मी काही काळ त्यांच्याकडे राहिलो होतो, त्यांनी मला ठेवून घेतलेलं होतं काही दिवस. पण बराचसा काळ विद्यालयातच मी राहिलो, कारण मराठे सर विद्यालयातच असायचे. आधी ते विद्यालयात राहायचं? नाही, विद्यालय आणि घर अगदी जवळ असेल, म्हणजे अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरतीच. तर मराठे सर फक्त झोपाय रात्री झोपण्यापुरतं घरी जायचे, पूर्ण 5:30 ते विद्यालयात यायचे. तर मग पूर्ण वेळ दुपारी फक्त थोडा वेळ ते जेवण करून विश्रांती करून परत 4:30-4 विद्यालयात, परत रात्री 8, 8:30, 9 वाजेपर्यंत. पण विद्यालय हेच घर, म्हणजे त्यांनी घरात त्यांच्या तसा खूप कमी काळ तेव्हा ते असायचे, पण मॅक्सिमम विद्यालयातच ते असायचे. त्यामुळे तो काळ फारच गोल्डन पिरियड आपण म्हणतो. सो अनेकदा असं वाटतं की तो काळ खूप लवकर संपला, 5-6 वर्ष खूप लवकर, म्हणजे अजूनही. कारण काय होतं, तुम्ही त्या जेव्हा परंपरेत राहता, त्या सिस्टीममध्ये तुम्ही राहता, तेव्हा तुम्ही खूप फोकस्ड असता आणि तुमच्यावरती एक अंकुश असतो आणि एक ट्रेडिशनल तुम्हाला पारंपरिक पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळतं. आणि गुरूंकडे राहून जे सहवासात जे तुम्हाला शिकून मिळतं, ते आठवड्यातून एकदा जाऊन शिकणारे असतात, त्यांना ते मिळत नाही. सहवास फार महत्त्व, नॉट नेसेसरी की ते प्रत्येक वेळेला हार्मोनियम घेऊन बसतील तुमच्यासमोर, प्रत्येक वेळेला काहीतरी म्युझिकल काहीतरी गप्पा करतील असं नाही. पण सहवासामध्ये राहूनसुद्धा इतक्या गोष्टी, व्यवहारच्या गोष्टी किंवा तब्येत कमवायची किंवा त्यांचे अनुभव ऐकताना, त्यांच्या अनुभवातून पण आपले अनुभव आपल्याला आपल्याला कळतं की अरे त्यांच्या अनुभवातून आपण शाणे होतो, आपल्याला गोष्टी कळतात. तर अशा पद्धतीने तुम्ही न कळत इतक्या गोष्टी तुम्हाला मिळतात आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचा सहवास हे तुम्हाला जितका तुम्हाला घेता येईल तितका घेतला पाहिजे. सो ती 5-6 वर्ष आयुष्यामध्ये त्यांनी खूप रियाज करून घेतला, म्हणजे 8-8 तास सर आम्हाला घेऊन बसायचे रियाजाला, स्वतः बसायचे ते आणि त्यांच्यासोबत प्रोग्रॅमला मला अनेक ठिकाणी ते घेऊन जायचे, म्हणजे अगदी दिल्ली, धारवाड, मुंबई बऱ्याच ठिकाणी ते मला सोबत घेऊन जायचे. पुणे मुंबई तर ऑफकोर्स जायचोच रेग्युलरली, पुण्यात तर असायचोच मी. तर मग त्यांच्यासोबत कॉन्सर्टला जाऊन तिथला अनुभव, तिथे परत शेवटी काही शिकणं हे ऑब्झर्वेशन पण आहे, म्हणजे शिष्याला पण कळलं पाहिजे की तुम्ही गुरूंकडून कसं गोष्टी काय शिकल्या पाहिजेत, कशा पद्धतीने काढून घेतल्या पाहिजेत, किंवा तुम्ही ऑब्झर्व केलं पाहिजे की ते कसं वागतायत, कसं बोलतायत, त्यांचे कपडे कसे आहेत, ते कलाकारांशी किती नम्रतेने बोलतायत, इतर लोकांशी त्यांचा बोलण्याचा व्यवहार कसा आहे. म्हणजे मी जेव्हा सरांच्याकडे पहिला दिवस माझा, तेव्हा सरांनी सांगितलं होतं की जिभेवरती कायम साखर असायला पाहिजे, म्हणजे गोड बोला तुम्ही, कायम गोड बोला. त्यामुळं ही जर पहिली शिकवण, म्हणजे तिथेच आपण विचार करतो हां ठीक आहे इथून पुढे मी आता गोड बोलेन जे काय ते. सो हा एक विचार पण तुमचं आयुष्य बदलवतो. तर हा एकच विचार, असे अनेक विचार, पण ते आपण त्याचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. तर त्या 5-6 वर्षांमध्ये मला या खूप गोष्टी त्यांच्या सहवासात शिकायला मिळाल्या. व्यायाम करून घेतला त्यांनी, पैसे कसे सेव्ह करायचे, खूप म्हणजे खूप सांगण्यासारखं आहे. म्हणजे माझे जेव्हा वडील आले होते तेव्हा ते, कारण आम्ही अगदी सामान्य फॅमिलीमधून आलो होतो, तर तेव्हा बाबा म्हणाले की असं असं आहे, तर ते म्हणाले की त्याला तुम्ही माझ्याकडे सोडा, तर त्याची सोय तो कसा करेल याची हमी मी घेतो, म्हणजे मी त्याची जबाबदारी घेतो की त्याचे तोच पैसे कमवेल, त्याचा शिक्षणाचा खर्चही त्याच्याच पैशाने तो भागवेल, तुम्ही त्याला फक्त माझ्याकडे सोडून द्या. मग जो जसा मी विद्यालयात राहायला आलो, मग सरांनी मला तिथल्या विद्यालयातल्या बॅचेस दिल्या, त्याच्यातून मला पैसे मिळायला लागले. जोपर्यंत मला पैसे मिळत नव्हते, कॉन्सर्ट्स जोपर्यंत मला प्रोग्राम नाही मिळाले तोपर्यंत त्यांनी माझ्याकडून फी नाही घेतली. हां, ते म्हणाले की तुला मिळत नाही तर त्यांनी फी नाही घेतली, जेव्हा तुला पैसे मिळायला लागतील तेव्हा तू मला फी दे, पण तोपर्यंत त्यांनी फी नाही घेतली माझ्याकडनं.
सो बॅचेसमधून पैसे मिळाले. विद्यालयामध्ये अगदी माफक पैशामध्ये तेव्हा राहायचो आम्ही. मला असं वाटतं 150 रुपये महिना का असं काहीतरी, 2000 सालातली गोष्ट, महिना 150 रुपये असंच काहीतरी तिथला हे असायचा, फीज तिथली असायची राहण्याची. तर ललित कला केंद्रामध्ये मी ॲडमिशन घेतली 2001 मध्ये. तर ते पण शिक्षण जे मी कमवत होतो म्हणजे त्यांनीच मला सगळं ते बॅचेस देऊन म्हणा किंवा मग काय आता प्रोग्रॅम मिळायला लागलेले होते, तर ते पैसे सगळे साठवले, मग त्याच्यातून माझं बीएचं शिक्षण कम्प्लीट केलं. सो त्यांच्यावरचं म्हणजे हे सांगणं फार मुश्किल आहे, कारण एखादा गुरु असतो ना, तो गुरु तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा बदल घडवतो. तो तुम्हाला खूप, गुरुचं महत्त्व फार आहे आयुष्यामध्ये. गुरु हा असायलाच पाहिजे आणि योग्य गुरु असायला पाहिजे, की जो निस्वार्थीप्रमाणे निर्मळ भावनेनं फक्त तुमचं चांगलं व्हावं या हेतूनी. म्हणजे अनेकदा खूप रिस्ट्रिक्शन्स पण विद्यालयामध्ये सरांच्या असायच्या की ह्या गोष्टी करायच्या नाहीत, ह्या गोष्टी नाही करायच्या. तेव्हा असं वाटायचं की अरे असं का म्हणत आहेत ते, किंवा असं का होतं, किंवा कुपळाला असा कुपळाला एक भिडस्त स्वभाव असतो. गुरूंना आपल्या आपण त्यांना काय वाटतं, किंवा आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर त्यांना पण ते विचारू नाही शकत की असं का म्हणताय तुम्ही, तुम्हाला असं का वाटतंय, किंवा मी हे करणार, तेव्हा आपली टापच नसते ना, कारण आपण एक वेगळ्या भावनेतून त्यांच्याकडे गेलेलो असतो आणि त्यांच्या प्रती तो आदर असतो, ते एक आदरयुक्त भीती असते. पण आता गेल्यावरती कळतं की ते तेव्हा असं केलं म्हणून आत्ता या गोष्टी, तेव्हा ते कधीतरी तेव्हा वाटायचं की अरे असं होते त्रास व्हायचा, पण आता वाटतं की नाही हे ते बरोबर होतं त्यांचं. सो ते खूप दूरचा विचार करतात. आपल्याला वाटतं की ते असं का करतात, किंवा त्यांचा स्वभावच तसा आहे का, पण ते पुढचा विचार करून, कारण त्या अनुभवातून गेलेला असला ना गुरु, कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्यात हे सगळं अनुभवलेलं असतं, त्यांच्या अनुभवातून आपल्या शिष्यांनी पुढे जावं, ते आपल्याला मुलासारखंच, त्यांनी मुलासारखंच सांभाळलं मला. म्हणजे जितका मराठी सरांचं कॉन्ट्रीब्युशन आहे तितकंच मराठी वहिनींचंही कॉन्ट्रीब्युशन आहे. अनेकदा त्या म्हणजे सरांसोबत रोज सकाळी दुधाचा डबा माझ्यासाठी आणि पौष्टिक लाडू पाठवायच्या, फ्रूट हे आपले ड्रायफ्रूट्स पाठवायचे सकाळी. सर आमच्या जोर बैठका सगळं झालं की मग ते सर मला द्यायचे हे तू खा, तर किंवा जेवायला किंवा विचारणं मराठीने विचारायचं काय आहे, किंवा तब्येत नसली तर सगळं हे जे काही सगळं हे सगळं पोषक जर तुम्हाला मिळालं ना, तर ह्या खूप गोष्टी मी विद्यालयात सरांचं आणि वहिनींचं प्रेम खूप मिळालं बेसिकली. आणि गुरुचं जर शिष्यांवरती जर प्रेम असेल तर त्याच्या इतकं काही नाही, म्हणजे प्रेम म्हणजे फक्त त्यांनी मला अजूनही आठवतं की त्यांनी कधी कौतुक नाही केलं, कधी कौतुक केलं नाही. एकदा मला असं आठवतं कुठेतरी सोलो होता माझा आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये आणि पुर्यादनाशी वाजवला होता आय थिंक, तेव्हा त्यांना तो आवडला. तेव्हा ते फक्त तेवढंच बोलले की वा छान झालं, आणि मग त्यांनी मला काहीतरी पार्टी दिली होती, हां आता तू ये संध्याकाळी असं काहीतरी, पण तेवढंच. अदरवाईज पण ही किती मोठी गोष्ट आहे, कारण आपल्याच शिष्याची आपण स्तुती केली तर शिष्य पुढे जाणारच नाही ना. मी जर माझ्या शिष्याला सारखं अरे तू चांगला वाजवतोय, अरे तुझं फार चांगलं वाजते, वा 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 किती छान, हे जर गुरुनी केलं शिष्यांना तर त्याची प्रगतीच खुंटेल. आपलाच गुरु आपली स्तुती करतोय, तर आदर्श गुरु कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठे सर, की हे आपल्याला कळलं पाहिजे. ते सांगणार नाहीत की मी तुझी स्तुती करत नाही मग याचा अर्थ असं आहे असं, हे आपल्याला कळलं पाहिजे की का असं करतायत ते. एकदा चिमोटे गुरुजींसमोर ते मला घेऊन गेले, त्यांना चिमोटे गुरुजींना त्यांना माझं ऐकवायचं होतं, तर ते चिमोटे गुरुजी इथे आल्यावरती ते मला त्यांच्यासमोर घेऊन गेले आणि मग त्यांच्यासमोर मी वाजवलं होतं की गुरुजी बघा हमारेकडे स्टुडंट आला आहे, तुम्ही ऐका, तुम्हाला त्याचं ऐकवायचं आहे एकदा. म्हणून त्यांच्यासमोर मी बसून वादन केलं होतं, तेव्हा त्यांचे आशीर्वाद मिळाले. पण ह्या सगळ्यातून एक माणूस पण घडतो, कलाकार पण नाही, म्हणजे सरांनी फक्त कलाकार नाही माणूस म्हणून पण खूप गोष्टी घडवल्या, कारण कलाकाराला फक्त कलाकार चांगला असून चालत नाही, व्यक्ती पण तितकीच चांगली असायला पाहिजे. जर व्यक्ती कलाकार खूप मोठा आहे,
आणि व्यक्ती जर तुम्ही जर चांगली नाही बनवू शकलात तर त्या कलेला आणि त्या कलाकाराला काहीच अर्थ नाही. आधी तुम्ही व्यक्ती चांगली असायला पाहिजे. तर त्यांनी कलाकारासोबत व्यक्ती पण घडवली आणि सगळ्यांकडे त्यांचं हा हे असायचं. फक्त काय मी म्हणजे विद्यालयात राहणारा पहिला शिष्य मी त्यांच्याकडे राहून शिकणार. हां मी त्यांचा पहिला शिष्य. तर त्याच्यामुळे त्यांनी पण खूप मला अगदी प्रेमाने किंवा काही वेळेस कठोरपणे सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी मला तिथे ठेवून घेतलं त्यांच्याकडे. आणि त्या कठोरतेमध्ये पण एक प्रेम होतं, त्या कठोरतेमध्ये पण एक चांगलं व्हावं असं एक होतं. त्यामुळं गुरुकुल पद्धती फार म्हणजे त्याचं महत्त्व फारच वेगळं आहे आणि मला त्याचा खूपच फायदा झाला. विद्यालयामध्ये तेव्हा खूप प्रोग्राम व्हायचे, म्हणजे अजूनही होतात, पण जुनी जी वास्तू जी होती 150 वर्ष जुनी बिल्डिंग होती ती, तिथे 3 वर्ष राहिलो आणि नंतर मग 2 वर्ष आत्ता जे नवीन विद्यालय आहे आणि जुनं विद्यालयाच्या मधलं अजून एक होतं जे आपण टेम्पररी शिफ्ट झालं होतं. म्हणजे जुन्या विद्यालयातून टेम्पररी एका वास्तूमध्ये एक विटांची वास्तू, फक्त विटा बांधलेल्या होत्या कारण ते पाड्याचं होतं परत, कारण तिथं परत नवीन विद्यालय बांधायचं होतं, म्हणून एक तात्पुरतं विटांचं विद्यालय होतं. सो आता जिथे आम्ही राहतो ते विद्यालय वेगळं. अच्छा, पूर्वीचं विद्यालय फारच वेगळं होतं, खूप 150 वर्ष जुनी वास्तू होती. आम्ही काही फोटोग्राफ्स बघितलेले आहेत त्याचे, पण तिथे 3 वर्ष मी राहिलो तिथे. सो तिथली व्हायब्रेशन्स फार वेगळी होती कारण खूप मोठे मोठे कलाकार तिथे यायचे, परफॉर्म करायचे, राहून रियाज करायचे. तेव्हा तिथे तिथल्या प्रत्येक भिंतीमध्ये, प्रत्येक काय म्हणतो मातीमध्ये, सगळीकडे ते असं मुरलेलं होतं. तर ती व्हायब्रेशन्स आहेत ना, ती मला असं व्हायचं, मला खूप फील व्हायचं ते. आय डोंट नो, पण तिथे रियाजाला बसलो की कुणीतरी करून घेते रियाज असं वाटायचं. आणि त्या हॉलमध्ये सगळ्यांचे असे मोठ्या लोकांचे फोटो लावलेले असायचे, अजूनही आहेत पण ते पर्टिक्युलरली त्या हॉलमध्ये आम्ही जेव्हा बसायचो ना रियाजाला, तेव्हा सगळे मोठे लोक असायचे. समटाईम्स म्हणजे फोटोकडे बघून भीती वाटायची आम्हाला कारण कोणीच नसायचं आणि मी जेव्हा एकटा रियाज करायचो तेव्हा असं सगळे फोटो आणि सगळे माझ्याचकडे बघतायत करे असं. पण मला हे सांगायचं की ते सगळं मोठ्या लोकांनी रियाज करून तिथे राहून पावन केलेली ती वास्तू आहे. तर त्या वास्तूमुळे पण खूप गोष्टी, कधी कधी ती वास्तू पण तुम्हाला फायदा करून देते. त्यामुळं तिथे एक रियाज करण्याचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असायचं, खूप मनापासून रियाज व्हायचा, खूप इन्व्हॉल्वमेंट व्हायची तिथे. सो इट वॉज अ गोल्डन टाईम.